नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी राजे या चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत साकेगावमध्ये। तर आज आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत। सर, तुम्ही मला सर्वात प्रथम तुमचं संपूर्ण नाव सांगा। सर, माझं नाव सौरभ दत्तात्रय तुझा, राहणार साकेगाव आणि तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। अच्छा, तर मग आज आपण जर पाहिलं तर आज आपण त्यांच्या सीताफळीच्या या बागेमध्ये आलेलो आहोत आणि सीताफळीविषयी आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर तुम्ही मला सर्वात प्रथम असं सांगा की ही जी काही सीताफळ तुम्ही लागवड केलेली आहे, ही व्हरायटी कोणती आहे? ही व्हरायटी NMK गोल्डन 01 ही सीताफळाची व्हरायटी आहे आपली। अच्छा, तर मग याच्यामध्ये असं तुम्ही मला सांगा, जी काही लागवड तुम्ही केलेली आहे ही किती वर्षापूर्वी लागवड केलेली आहे? ही 4 वर्षापूर्वी लागवड केली आहे आणि ही 5 वर्ष आहे। 5 वर्ष आहे। मग त्याच्यामध्ये आता तुम्ही मला असं सांगा की ही जी सीताफळाची बाग आहे ही तुम्ही किती वेळेस तोडलेली आहे आणि हा कितवा तोडा आहे? हा, ही 2 वेळेस तोडली आहे आणि ही दुसऱ्या वेळेसची तोडणी आहे। तर मग त्यांची जर बाग आपण जर पाहिली तर अशा प्रकारचे ते फळझाडं झालेले आहे आणि ह्या फळाचं जर आपण वेट जर पाहिलं तर जवळजवळ 1/2 किलो आणि याच्यापेक्षा जर मोठाले फळाचं जर वेट पाहिलं आपण तर जवळजवळ 600 ते 650 ग्रॅमपर्यंत याचं वेट आहे। म्हणजे एक फळाचं वेट जास्तीत जास्त मोठं जरी आपण पाहिलं तर 1/4 किलोपर्यंत एक फळाचं याचं वेट आहे या सीताफळाचं। अशा प्रकारचं गोल्डन कलरचं याला सीताफळं येतात आणि एकदम चांगल्या प्रकारचं याला बाजारभाव वगैरे भेटतो। तर तुम्ही मला असं सांगा, याच्यामध्ये तुम्ही आता हे प्लॉट जो काय तो विक्रीस दिलेला आहे, तर मग हा काय रेटने दिला आहे तुम्ही? सध्या तर याचा रेट 60-70 रुपये किलोनी दिलेला आहे। तर 60 रुपये किलोनी म्हणजे जरी आपण पकडलं तर 6,000 रुपये क्विंटल याप्रमाणे यांना हा भाव भेटलेला आहे आणि 60,000 रुपये टन याप्रमाणे यांचा जो काही सीताफळाचा भाग आहे तो विकला गेलेला आहे। एक चांगला रेट भेटलेला आहे त्यांना। तर तुम्ही मला याच्यामध्ये असं सांगा, आता ही बाग तोडणी झालेली आहे आणि तोडणी केल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी याची छाटणी केलेली आहे? ही आपण तोडणी केल्यानंतर आपली छाटणी लगेच केली आहे, कारण जे नंतरचा जो आपला जो कटिंगचा जो टप्पा आहे तो जे फळ पोचण्याची जी प्रक्रिया आहे ती फास्ट होती आणि त्याच्यामुळे आपण तोडणी केली। मग तुम्ही असं मला यामध्ये सांगा की जे काही खत व्यवस्थापन आहे आणि पाणी व्यवस्थापन, म्हणजे पाणी तर तुम्ही आता ड्रीपद्वारे याच्यामध्ये देत आहात, तर मग तुम्ही खत जे काय आहे ते ड्रीपद्वारे काय दिलेले आहेत? ड्रीपद्वारे पण दिलेले आहेत आपण, आणि स्टार्टिंगला ज्यावेळेस बाग आपल्याला धरायचा आहे त्या टायमाला आपण खालून पण खत त्याला दिलं आहे, शेणखत वगैरे आणि काही रासायनिक खत। म्हणजे रासायनिक खतामध्ये जर आपण पाहिलं तर NPK खतं जे काय आहेत त्यांनी याच्यामध्ये टाकलेले आहेत, 10-26 वगैरे मायक्रो न्यूट्रियन्स वगैरे जे काय खत आहेत, 12-11-00 अशा प्रकारचे खतं त्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारची त्यांची जी काही बाग आहे त्यांचं ते व्यवस्थापन करीत आहेत। तर याच्यामध्ये तुम्ही मला असं सांगा, जे काही गवत आहे गवत नियंत्रणासाठी तुम्ही याच्यामध्ये काही तणनाशक वगैरे मारलं होतं? हो, आपण गवत नियंत्रणासाठी आपण याच्यामध्ये मिरायकातर प्लस ग्लायसर वगैरे मारलं होतं। तर मग बिना तणनाशकचं तुम्ही याच्यामध्ये काही व्यवस्थापन केलेलं आहे का? रोज जसं की रोटा असेल मोगडा असेल, आपण याच्यामध्ये रोटा पण मोगडा पण मारला होता आणि याच्यामध्ये आपण मारलेलं आहे रोटा आणि मोगडा। तर मग तुम्ही जे काय बागेचं व्यवस्थापन आहे तर ही संपूर्ण किती बाग आहे तुमची? आपली संपूर्ण बाग साधारणतः 1 एकर आहे आणि याच्यामध्ये 400 झाडं आहेत। तर मग आता जवळजवळ आपण पाहिलं तर 400 झाडं म्हणजे एका झाडाला जर आपण माल पाहिलं तर 1-1 कॅरेटच्या आसपास माल निघतो। 1-1 कॅरेटच्या आसपास म्हणजे 20-1 किलो तरी निघतो एका झाडाला। 1 झाडाला 20 किलो जरी माल निघला तरी पण एक चांगला त्यांना उत्पादन भेटत आहे। तर मग आता असं आहे तुमच्याकडे जे काय आता उन्हाळा आपण जर लागला तर त्याच्यासाठी पाणी व्यवस्थापनासाठी काय शेततलाव वगैरे काही गोष्टी? आपल्याकडे विहीर पण आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे शेततलाव पण आहे। तर जो काय शेततलाव आहे तो शेततलाव म्हणजे किती आहे तुमचं त्याचं क्षेत्र? तर साधारणतः त्याचं क्षेत्र 15 गुंठ्याचं आपलं शेततलाव आहे। अच्छा, आणि सगळं क्षेत्र म्हणजे टोटल जमीन जर पाहिली आपली तर तुमची किती आहे? आपल्याला टोटल जमीन सध्या 5 एकर आहे। त्याच्यामध्ये अजून काही दुसरे तुम्ही फळबाग काही लागवड केलेली आहे का? फळबाग म्हणजे आपल्याकडं काश्मीरी ऍपल बेअर म्हणून एक आहे ते थोडं आहे आणि बाकीचं काही ऊस वगैरे आहे। तर मग आता तुम्ही मला याच्यामध्ये असं सांगा की जे काही ही फळं आहेत म्हणजे ही फळं आता तुम्ही इथून डायरेक्ट मार्केटला दिलेले आहेत? हो, इथून डायरेक्ट मार्केटला दिलेले आहेत, सोलापूर मुंबई पुणे वगैरे आपला माल जातो। म्हणजे लोकल मार्केटला दिलेलं आहे तुम्ही म्हणायचं? हो। तर मग जे काही तुम्हाला भाव भेटलेला आहे तो भाव कसा, म्हणजे तुमच्या मनानुसार तुम्हाला खर्च वगैरे जाऊन याच्यामध्ये काय किती प्रॉफिट तुम्ही एक्सपेक्ट करता? याच्यामध्ये आपण खर्च वगैरे जाऊन तरी 1-1.5 लाखापर्यंत प्रॉफिट एक्सपेक्ट करतो आपण। हां, म्हणजे 1 एकरमध्ये। तर आता हे जे काही ड्रीप आहे तुमचं, हे ड्रीप म्हणजे तुमचं किती MM मध्ये तुम्ही वापरलेलं आहे? हे ड्रीप आपण 16 MM चं ड्रीप आहे आणि याच्यामध्ये आपण प्लेन लॅटरल वापरले आहेत। अच्छा,
तर मग तुम्ही मला असं सांगा, हे ड्रीप जे काय ते तुम्ही गव्हर्नमेंटच्या स्कीम खाली घेतलं अथवा तुमच्या स्वखर्चाने घेतलं? आम्ही हे गव्हर्नमेंटच्या स्कीम खाली घेतलं होतं सबसिडी अंडर. हां, तर मग त्यामध्ये तुम्हाला या ड्रीपसाठी किती सबसिडी भेटली आणि किती खर्च झाला? ड्रीपसाठी आपल्याला 70% सबसिडी भेटती सरकारकडून आणि याला खर्च आपल्याला साधारणतः 50,000 ते 60,000 रुपये खर्च झाला. हां, म्हणजे प्रति एकरसाठी. तर मग अशा प्रकारे त्यांचं हे जे काही व्यवस्थापन आहे त्यांनी केलेलं आहे व्यवस्थापन. आणि मग यामध्ये आपण अजून जर पाहिलं तर त्यांनी याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग पण दुसरं म्हणजे पीक केलेलं आहे झेंडूचं. तर ते झेंडूचं जे काही तुम्ही पीक केलेलं आहे तर ती कोणती व्हरायटी लागवड केली? ही आपली झेंडूची व्हरायटी कलकत्ता म्हणून आहे, ती झेंडूची मोठी व्हरायटी, ती आपण जास्त चालते आपल्याकडे म्हणून ती आपण लावलेली. अच्छा, तर मिक्सिंग त्याच्यामध्ये पिवळे आणि लाल फुलाची मिक्सिंग आहे. तर मग तुम्ही मला असं सांगा की तुम्ही ते झेंडूचं किती वेळेस तोडणी केली? बो झेंडूची तोडणी आपण साधारणतः आता 10 वेळेस तरी झाली असेल. अच्छा, तर मग त्याला तुम्हाला मार्केट रेट काय भेटला की तुम्ही डायरेक्ट ठोक इथं व्यापाऱ्याला माल दिला? काही ठोक दिला, काही आपण दसरा आणि दिवाळीला आपण हाताखाली विकला, तोला आपण 50, 60, 70 रुपये किलो प्रति किलो आपण हाताखाली विकला. कसा म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये पण एक थोडा डबल इन्कम म्हणून त्यांनी ते झेंडू लागवड केली तर त्याच्यामध्ये पण त्यांना थोडा इन्कम भेटलेला आहे. म्हणजे अशा रीतीने त्यांनी या बागेचं व्यवस्थापन केलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ घेऊन. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ हा सर्व शेतकरी मित्रांनाही शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा.